Good morning, everyone. My name is Pankudi Santosh Jadhav. I study in class 3C. My school name is Sunrise English Medium School. Today, I am going to tell you one story, and my story name is The Thirsty Crow. One a hot summer day, Crow was a very thirsty. He looked for water here and there, but he could not get a water. He searched everywhere. At last, he saw a one pot with a very little water in it. Then he thought a plan. He takes some stones and throw in a pot one by one. Then water came up, Crow drink water and flew away happily. Moral of the story, there is a way. Thank you. Good morning, everyone. My name is Prachiti Prashant Chodia, class 3A. Topic: The Fox and the Crow. One day there was a fox who was very hungry. He was finding food to eat. And then in a second he saw a crow. In his beak there was a piece of cheese. "This cheese is for me," said the fox. He saw that the crow is sitting on the branch of tree. He went to that crow and said, "Oh, your wings are very beautiful and your voice man also very good. So you can sing and show me?" And as the crow started singing, the cheese fell down. And the fox got that cheese from the crow. Moral of the story is, do not be foolish. Thank you. Good morning, all of you. My name is Anushka Kumar. I study in class 2C. My school name is Sunrise English Medium School, Tempurne. My story name is Bapraji Ani Matarichi. एक होती मातारी एक होता भोपळा. मातारी चालले तिजाले कीकड. जंगलात न जाता जाताना तिला रस्त्यात भेटतो वाघ. वाघ म्हणतो की, "म्हातारी म्हातारी थांब, मला तुला खायचंय." म्हातारी म्हणते की, "माझ्या माझ्या अंगात मग का मिळणार हड आणि कताड?" मग म्हातारी म्हणते की, "थांब, लेकीकडे जाते, तू प्रोटी खाते, मग तू जाड जुड होते, मग तू मला खा." मग म्हातारी वाघ म्हणतो, "होय, जा." मग ती जा चालत चालत जाते आणि रस्त्यात भेटतो तिला लांडगा. लांडगा म्हणते की, "म्हातारे म्हातारे थांब, मला तुला खायचंय." मग म्हातारे म्हणते की, "अरे लांडग्या, माझ्या अंगातनं काय मिळणार तुला हड आणि कातड?" म्हातारे म्हणते की, "थांब, लेकीकडे जाते, तू रोटी खाती, मग जाड जोन होती, मग तू मला खा." मग लांडगा म्हणतो की, "होय, जा." मग ती लेकीकडे जाते आणि तिची लेकी आले काय काय खाऊ देती, खायला देती, तूप रोटी देती, मग लाडू देती. मग ती लेकना एवढा असं मोठा लट भोपळा आणून देते. ती फुडती आणि त्याच्यात बसवती म्हातारीला. आणि मग म्हातारी जाते चालत चालत. मग तिला भेटतो लांडगा. लांडगा म्हणतो की, "भोपळ्या भोपळ्या, तुला म्हातारीने तुला बघितलं का?" मग भोपळा म्हणते की, "नाही, कुणाची म्हातारी कुणाची कोतारी?" मग भोपळा चालत चालत जातो. मग तिला भेटतो मधनं वाघ. वाघ म्हणतो की, "भोपळ्या, तुला भेटली का म्हातारी?" मग भोपळा म्हणतो की, "कुणाची म्हातारी कुणाची कोतारी?" मग चालत चालत जाते म्हातारी. मग ती पोचते तिच्या घरी. ओके, थँक यू. My name is Amrina Nadwadkar. I am studying 2C. My school name is Sunrise English Medium School.
नाव आहे मधुमाशी आणि कबूतर। नदी काठाच्या एक झाडावर कबूतर राहत होते। एक दिवस मधुमाशी पाण्यात पडली, तिचे पंख ओले झालेले, त्यामुळे तिला उडता येत नव्हतं। कबूतराने पाहिले तिला, झाडाचे एक पान तोडले, मधुमाशीकडे फेकले। हळूहळू मधमाशी त्याच्यावर चढून गेली, काठावर आली। धन्यवाद देऊन कबूतराला उडून गेली। काही दिवसांनी एक शिकारी जंगलात आला। एका झाडावर त्याने कबूतराला झोपलेले पाहिले। त्याने कबूतराची शिकार करण्यासाठी कबूतरावर बंदुकीचा नेम धरताना पाहिले मधुमाशीने। इतक्यात मधुमाशी तिथे आली। मधुमाशी त्याच्या पायाला कुडकुडून चावली आणि बंदुकीचा गोळी दुसरीकडे गेली आणि कबूतर सावध झाले। अशा प्रकारे मधुमाशीने कबूतराचे प्राण वाचवले। उपकाराची परतफेड केली। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, माय नेम इज हिमावी संतोष शिंदे। आय एम स्टडिंग इन क्लास 4C। माय स्कूल नेम इज सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल। माय स्टोरी नेम इज 3 फ्रेंड्स। नानू अँड इली आर फ्रेंड्स। They go to a pond. They play with water. They hear someone is crying, help, help. Nanu climbed up a tree. He sees that a small monkey is on the top of a big tree. The small monkey was sad. He can't get down. Ili tells to Nanu, help the small monkey. Nanu says, yes, I can. Nanu swings from one branch to the another branch. He reaches the small monkey. He tells him to climb on his back. The small monkey climbs on the Nanu's back. Nanu again swings from one branch to the another branch. They reaches Ili. Ili is so happy to see the small monkey. Nanu is also happy. The small monkey is happy too. Now Nanu and Ili have one more friend. His name is Manu. Moral of the story, we should always help each other. Thank you. एका गावात रमेश नावाचा एक माणूस होता। तो माणूस जंगलात वनवासाला गेलता। त्या माणसाला खूप ताण लागली होती। तो माणूस एका नदीजवळ गेला, पण त्याला प्यायला काहीच नव्हतं। ती म्हणला, आता मी कशात पिऊ? तर त्याने झाडाच्या पान तोडलं आणि त्याने म्हणलं, हे तर झाडाचं ताण आहे, पाणी झाडाचं पान आहे, पण मी तर नारळाचं केसर पण घेऊ शकतो ना। मग त्याने नारळ तोडला आणि त्यात त्याने पाणी घेतलं आणि नंतर न ती जसंच पुढे चालला तसं त्याला चांदीचे एक वाटी दिसली। मग रमेश म्हणाला, ही वाटी आता मी घेतो प्यायला। मग रमेश म्हणाला, अजून पुढं जाओ, जर आपल्याला सोन्याची वाटी मिळाली तर। मग रमेश अजून पुढं गेला आणि रमेशला सोन्याची वाटी दिसली। परत रमेश म्हणाला, जर मी अजून पुढं गेलो तर मग मला हिऱ्यांची वाटी जर दिसली तर मग मज्जाच होईल। मग रमेश खूप दिवस पुढं चालत राहिला, पण त्याला हिऱ्यांची वाटी मिळालीच नाही। असंच पुढं जात जात त्याला हिऱ्यांची वाटीसुद्धा मिळाली, पण नंतर जेव्हा ती नदीकडं माघारी चाललं तेव्हा ती लय थकल्याला आणि थकून ते हळूहळू मरायला लागला। मग नंतर नदी म्हणाली, अरे एड्या, जर तुला पाणीच प्यायचं होतं तर मग तू तुझ्या हाताने सुद्धा पाणी पिऊ शकतो,
तुला वाट्यांची गरज नाही। तर मग रमेश नंतर नम्याला या स्टोरीचं महत्त्वही आहे की आपल्याला कधी पण स्वार्थी बनायचं नसतं। थँक यू अँड हॅव अ नाइस डे। My school name is Sunrise English Medium School, Temburni. My story name is Sone Chand. Eka Divshi, Eka Gavat, Ek Shetkari Ratasto, Shetkari La Kaitar Khaneji Iccha Hoti, Mangti, Tela Gharacha Bahir Comedy Disti, ती खूप खूप प्रयत्न करतो, मग त्याला सापडती, मग ती कापायला लागतो। तर कोंबडी म्हणती, दादा मला कापू नको, मी तुला रोज सोने चांद देणार। मग ती म्हणतो, शेतकरी म्हणतो, मला मीनच तू विश्वास करत, ती म्हणतो। मग ती कोंबडी म्हणते नाही दिलं तर तुम्हाला कापून टाक, सकाळी तर खरंच दिलेलं असतं। मग दिल्यावर ना तिचं सर विकतो, मग त्याला मग ती डायनिंग टेबल, बेड, शर्टी सगळं आणतो। मग ती अमीर होतो। मग एका दिवशी ती म्हणतो, मी अजून अमीर नाही झालो, मग जसं करत मला लेस वेट करायला लागतो, त्याच्यामुळं मी आता कोंबडीच कापून टाकतो। मग ती कापतं तर त्याच्यात काहीच नसतं, त्याच्या अजून ह्याच्यापासनं काही शिकायला भेटतं, लय खूप लालची बनायचं नसतं। थँक्यू। माझ्या शाळेचे नाव सनराईज इंग्लिश मीडियम टेंभुर्ण। माझं नाव शिंदे प्रतीक रंगनाथ। मी इयत्ता चौथी। माझ्या गोष्टीचं नाव चतुर टोपीवाला। एक टोपीवाला एके दिवशी एक टोपीवाला टोप्या घेऊन एका गावात चालला होता। चालत चालत तो दमला होता। मग तो या अचानक एका झाडाखाली झोपला। आणि झाडाव माकडे उतरले। त्यांनी टोप्या क्या रंगीबिरंगी टोप्या घेतल्या आणि वर गेले। टोपीवाला उठला, कुठंच काहीच नाही। मग त्याची नजर वर गेली, मग बघितलं तर माकडांनी टोप्या। मग त्याला मग एक त्याला युक्ती आली, युक्ती सुचली। मग त्याने टोपीवाल्याने त्याची टोपी डोक्यावरली टोपी खाली टाकली। माकडांनी पण टोपी खाली टाकली। मग टोपीवाल्याने सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि तो गेला विकण्यासाठी। पुढे निघाला थँक्यू। हॅलो, माय नेम इज रोहन राजशेखर पाटील। आय स्टडी इन थर्ड सी। माय स्कूल नेम इज सनराईज इंग्लिश मिडल स्कूल, टेंभुर्णी। टुडे आय एम टेलिंग यू अ स्टोरी। Greedy dog. There was a dog in a town. He was going from the street and he saw a bone was there in the street, and he take the bone with him and go in jungle. And he was going from a river. He looked his water shadow. And he think there is another dog and he has also a bone. And riddle he take that bone, he open his mouth and his bone bone go in water, and he go in his tongue with crying. It's nice.
आई बुक राक्षस कुलकर्णी आई एम स्टडीिंग इन फिफ्थ स्टैंडर्ड टुडे आई एम टेलिंग टू यू मराठी वन स्टोरी स्टोरीज नेम इज बाबांची शिकवण रिंकी आणि चिकू नावाचे दोघं भाऊ बहीण आपल्या आई बाबांबरोबर राहत होते एके दिवशी त्यांच्या बाबांनी त्यांना हाक मारली आणि म्हणाले पुढच्या महिन्यात तुमची वार्षिक परीक्षा आहे आणि वार्षिक परीक्षेत जे पहिला नंबर आले त्याला मी एक सायकल गिफ्ट करेन मग दोघेही अभ्यासाला लागले रिंकी सगळं पुस्तक वाचून काढायची आणि चिकू फक्त जे परीक्षाला येणारे तेवढं वाचून काढायचं मग पेपर झाले ना जेव्हा त्यांचा निकाल आणायला आई बाबा रिंकी आणि चिकू गेले त्या दिवशी चिकूचा पहिला नंबर आला आणि रिंकीचा तिसरा नंबर आला मग चिकूला बाबांनी सायकल गिफ्ट केली मग तो अजिबात रिंकीला खेळू देत नव्हता मग रिंकीला वाईट वाटायचं मग ते त्यांनी चिकूचा पहिला नंबर आला म्हणून हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करायला गेले मग सेलिब्रेशन करून सगळे वापस घरी येताना तिथे लहान मुलांसाठी एक क्लूज होते मग त्या क्लूज मध्ये त्यांना प्रश्न काहीतरी सोडवायचे होते आणि ते प्रश्न सोडवले त्याला एका वॉटर बॉटल आणि बॅग आणि सायकल मिळणार होती मग रिंकी आणि चिकूने त्यात भाग घेतला रिंकीने आधी सगळे प्रश्न वाचले सगळे त्यांच्या पुस्तकात लिहित होते म्हणून रिंकीने पटापट सगळ्यांची उत्तरे दिली पण चिकून फक्त जे परीक्षा लिहायचे ते वाचायचे त्यामुळे त्यांच्या लक्षात काहीच राहिले आणि असं मग त्यांचा टाइम संपला मग रिंकीचे सगळे उत्तर बरोबर आले आणि रिंकीला एक सायकल आणि वॉटर बॉटल आणि बॅग मिळाले थँक्यू ह्या गोष्टीची शिकवण कधीही अर्धवट करून सर्व पूर्ण करावं थँक्यू मॉर्निंग मॉलर्स माय नेम इज भार्गव बोधुशी क्लास फर्स्ट माय स्कूल नेम इज सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल टीम बुर्नी क्लास फर्स्ट डिविजन ए टुडे आई एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी माय स्टोरी नेम इज टू सिली गोट्स देयर वेर टू गोट्स One black goat and second white goat. They were crossing a narrow bridge. They came face to face. Black goat said, "Let me pass." White goat said, "Never. Move away." Black goat said, "No, I will first." White goat said, "No. Never. I am first." They started fighting. They lost their balance. They fell down in the river. Moral of the story, foolishness is the punishment. Thank you. Hello friends. Good afternoon. My name is Kev Khan. I am studying 5th B. Today I am telling you the rabbit and the tortoise story. Once upon a time, there was a rabbit and a tortoise. They were good friends. They used it to meet and play every day. The rabbit always boasted that he could run faster than tortoise. So they decided to have a race. They chose a starting and finishing point. The rabbit ran really fast and soon left the tortoise far behind. He thought that tortoise is too slow and he can't rest for a while. So he stopped under a tree and went to sleep. Man, while tortoise kept walking the whole line and reached the winning point, when the rabbit woke up, he saw that tortoise has already won the race. Mora, slow and steady wins the race. Thank you. Have a nice day. Good morning. My name is Rajnandini Pradeep Patil. I study in 4th A. My school name is Sunrise English Medium School. Today I am going to tell you the story of the cap seller and the monkeys. One long, long ago, there lived a cap seller. He lived in a village. He every day go to sell the caps. One day he go to sell the caps. Then walking, he lived his village and when he was going to another village, there come a thick jungle. In the jungle, he was too tired, so he find a shady tree and he sleep there. He slept under 5 minutes and when he woke up
the caps was missing. All the caps were taken by the monkeys on the same tree of the bunches, and they climbed up. So the cap seller tried to throw the monkeys will throw down the caps, but he can't do it. But he did not lose his heart. He know that monkeys are very imitators, so he took one cap and throw it down. So all the monkeys throw the down then cap, and the cap seller pick out all the caps and go happily home. Thank you. My name is Pranjal Angusto. I study first and my story name is Dove and Ant. One dove, एक डग धाडा बसलेला असतो, मुंगी पाण्यात पडलेले असते, आणि डग लगे पान पाठवतो तिला, आणि ती पानाने ती मुंगी त्याच्यावर चढते, आणि मग ती पा सरकत सरकत जातो नदीच्या कटी. मग एका दिवशी एक शिकारी येतो त्या बदकाला हाणायला, आणि मग मुंगी लगे त्या शिकारायला चालते. त्याने दुसरीकडे जातो, बदक उडून जातो. माझा लव्ह द स्टोरी इज ऑलवेज हेल्प. थँक यू. ऑलवेज मॉरल ऑफ द स्टोरी इज ऑलवेज हेल्प अदर. थँक यू. माझं नाव आम्रपाली मुसळे. इयत्ता तिसरी तुकडी ब. आता मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे. त्या कहाणीमध्ये एक टोपीवाला असतो आणि खूप सारे माकडा असतात. त्याची मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे. आता मी सांगू. एक असतो टोपीवाला. तो गावाला विकायला जात असतो. मग तो जात असतो, मग त्यांनी खूप साऱ्या मापाचे टोप्या बनवलेल्या असतात. मग तो म्हणजे त्याला थक लागलेली असते. त्याने टोप्या बनवल्यानंतर त्याला थक लागलेली असते. मग तो एक झाड मोठा पाहतो. मग त्याच्यानंतर तो तिथं जाऊन लगेच झोपतो. झोपल्यानंतर त्याच्यावरती खूप सारे माकडा असतात. मग माकडांनी ते टोपे पाहिले की ते लगेच माकडे खाली येतात. खाली आल्यानंतर एक वाटून टोप्या सगळ्या घेतात. घेतल्यानंतर ते परत वर जातात. मग तो टोपीवाला उठतो. मग त्याला असं झटका येतो. तो म्हणतो की माझे टोपे कुठं आहेत. मग तो वर बघतो तर माकडांनी घेतलेल्या होत्या. तर मग तो म्हणतो, टोपीवाला म्हणतो की मला टोपे पाहिजे. मग माकडं म्हणले तुला टोपी पाहिजे. मग ते हसायला लागले. हे मग हसल्यानंतर मग त्या टोपीवाल्याला एक आयडिया सुचली. मग त्याने काय घेतलं, त्याने एक टोपी घेतली, अशी वर फेकली, परत टोक्यावरती आली. मग त्या माकडाने पण बघून तसंच केलं. टोपी फेकली अशी वर आपलं डोक्यावरती आली. मग त्या माकडा आपलं टोपीवाल्यानी अशी टोपी उचलले, खाली फेकली. मग त्या माकडाने पण सेम टू सेम बघून असे टोपी उचलले आणि खाली फेकली. मग त्या टोपीवाल्यानी एक मोठा बास्केट होतं, त्याच्यामध्ये पट्टा गोळा करून घेतले आणि ते केले. Thank you, my little friend.
Moral of the story, don't bigger, don't smaller, everything has own value. Bye. My name is Yadav Akshara Mola. I study in 4th B. My school name is Sunrise English Medium School. तो माय स्टोरी नेम इज जादुई लिपस्टिक। तो मैं अब हिंदी में कहानी आपको सुनाने जा रही हूँ। इस स्टोरी का नाम है जादुई लिपस्टिक। तो इस स्टोरी में दो लड़कियाँ होती है, पिंकी और चिंकी। वह अपनी चाची के साथ रहती है। चाची को सिर्फ खूबसूरत लोग ही पसंद है। तो चिंकी होती है खूबसूरत और पिंकी होती है काली। तो चाची उसे तो चाची चिंकी से बहुत प्यार करती है और पिंकी से नफरत करती है। पिंकी जब घर से बाहर निकलती है तब सारे लोग उसे बहुत परेशान करते हैं और चाची बोलती है कि चलो चिंकी बेटा, हम अब पार्टी में चलते हैं। तो चिंकी बोलती है कि पिंकी बोलती है कि क्या मैं आ सकती हूँ। तो चाची बोलती है कि नहीं, तो क्या अगर तुम आओगी तो सारे लोग मुझ पर हंसेंगे। तो वो दोनों पार्टी में चले जाते हैं। और फिर पिंकी का एक बहुत अच्छा दोस्त होता है, उसका नाम है राजू। राजू एक बहुत अच्छा दोस्त है। तो वो उससे बात करती है और जब उसके साथ होती है तो बहुत खुश होती है और राजू उसे कुछ बोलता भी नहीं है, यानी कि कुछ नफरत नहीं करता, अच्छी बात करता है। तो वो पिंकी घर जाती है और वो सोचती है कि क्या मैं राजू को अपने दिल की बात बताऊँ। तो वो वापस उसके पास जाती है और बोलती है कि मुझे तुमसे शादी करनी है, क्या हम दोनों शादी कर सकते हैं। तो राजू बोलता है कि नहीं, क्योंकि मेरा बचपन से एक सपना था कि मैं एक राजकुमारी से ही शादी करूँगा। तो फिर वो पेड़ के नीचे बैठती है और रोती है। तो वहाँ से आसमान से एक राधिका परी आती है। राधिका परी उसे बोलती है कि बेटा क्यों रो रही हो। तो वो बोलती है कि पिंकी बोलती है कि और वो अपनी सब कहानी बताती है कि क्या हुआ था, वो कैसे है। तो बाद में राधिका परी उसे एक लिपस्टिक देती है, जादुई लिपस्टिक। तो वो बोलती है कि ये लिपस्टिक लगाते ही तुम बहुत खूबसूरत दिखोगे। तो वो घर में जाती है, लिपस्टिक लगा तो बहुत खूबसूरत दिखती है। तो वहाँ से चाची और चिंकी आती है और वो बोलती है कि तुम इतनी खूबसूरत क्यों कैसे दिख रही हो। तो वो बोल तो मिक्की बोलती है कि मैं वो बहुत सब बता देती है कि मुझे लिपस्टिक मिली और मैंने कहा। तो वो तो चाची बोलती है कि चिंकी बेटा, इससे हाथ से लिपस्टिक छीना और तुम लगाओ ताकि तुम इससे और भी खूबसूरत दिखो। तो और परी ने कहा था कि अगर लालच में आकर लिपस्टिक लगाओगे तो उसका असर बहुत बुरा होगा। और वो लालच में आके लगाती है और वो बहुत चुड़ैल की तरह दिखती है। तो वो चाची को थप्पड़ मारती है और बोलती है कि तुम्हारी वजह से सब हुआ है। तो चाची पिंकी को बोलती है कि पिंकी मुझे माफ़ कर दो। तो फिर पिंकी बोलती है कि अरे आप मत माफ़ी मांगे, क्योंकि आप तो मेरी माँ जैसी है। और बोलते हैं ना चाची माँ का रूप होती है। तो वो चाची बोलती है कि चिंकी तुम इस घर से बाहर जाओ, कभी आओ ही मत इधर। तो पिंकी बोलती है कि नहीं, ये मेरी बहन है, इसे प्लीज़ माफ़ कर दो। तो फिर वो माफ़ कर देती है और फिर बाद में वो तीनों बहुत खुश रहते हैं। और इस स्टोरी से हमें ये सीख मिलती है कि लड़की और लड़का दिखने में कैसे भी हो, काले हो या कैसे भी हो, हम दिल से अच्छा होना चाहिए। थैंक यू एंड हैव अ नाइस डे। गुड मॉर्निंग ऑल माय फ्रेंड्स एंड माय ऑल रिस्पेक्टिव टीचर्स। माय नेम इज उत्कर्ष गणेश पाटिल। आई एम स्टडिंग इन 3rd C। Today I am gathered here to tell you the story of the boy who cried the wolf. So let's begin the story. Once upon a time, there lived a shepherd boy who was bored watching his flock of sheep on the hill. To amuse himself, he shouted, "Wolf! Wolf! The sheep are being chased by the wolves." The villagers came running, helped the boy and saved the sheep. They found nothing and the boy just laughed. Ha 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 ha. Looking at their angry faces. "Don't cry, wolf. When there's no wolf boy,
they said angrily and left. The boy just laughed, ha 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 ha, at them. After a while, he got bored and cried, wolf. Again following the villagers a second time, the angry villagers warned the boy a second time. The angry villagers warned the boy a second time and left. The boy continued watching the flock. After a while, he saw a real wolf and cried loudly, wolf, please help. The wolf is chasing the sheep. Help. But this time, no turn up to help. By evening, when the boy did not return home, the villagers wondered what happened to him and went up the hill. The boy sat on hill, weeping. Why did not you come when I called out that there was a real wolf? He asked angrily. This flock is scattered now, he said. An old villager approached him and said, people won't believe liars, even when they tell the truth. We will look for your sheep tomorrow morning. Let's go home now. Can you tell the moral of the story? Guess, what's that? Yes? So, now I will tell you the moral of the story. Lying breaks trust. Nobody trusts a liar, even when he is telling the truth. Thank you. Good morning, all of you. My name is Isha Chaturvedi. I am studying in class first. My story name is The Greedy Dog. Once a dog crossing a bridge, he had a bone in his mouth. He looked into water and thought there is another dog holding a bone in his mouth. He barked at the dog, bow bow, as he opened his mouth and his own bone fall into water. Moral of the story, we should not be greedy. Thank you. Good morning, all of you. My name is Kumbhar Tanishka Ankur. I study in class 5th. My school name is Singh English Medium School, Tamuni. My story name is The Crane and the Fox. In a forest, there lived one crane and one fox. They were good friends. One day, the fox said to the crane, Come and have dinner with me. I will make some khichdi. The crane said, oh, thank you. I love khichdi. The crane was very happy and he went to the fox's house. But the fox did not want to share the food with the crane. So he served hot food but in flat plates. The fox ate quickly the food but the crane did not eat the food with the long beak. So the crane had an idea. He invited the fox in the lunch next day. The fox was very happy and he went to the crane's house for lunch. The crane served the soup in long pitchers. The crane ate the soup very quickly, but the fox did not reach the pitcher. So the crane offered the straw to the fox. The fox is sorry to the crane and they were good friends. Thank you and have a nice day. My name is Amaraji Bharat Bansi, class 3A. My school name is Sunrise English Medium School. Topic, story, rabbit and the tortoise. Once upon there was a rabbit and a tortoise. They were discussing about race. Rabbit and the tortoise starting line come and race start. Tortoise is slow and rabbit is fast. Tortoise rabbit slip on
and was in the tree. And tortoise slowly go away and finish the race. And tortoise sleep and thank you.